विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीटी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती जी प्रसिद्ध झालेली आहे, या भरतीमध्ये शारीरिक पात्रता काय आहे, म्हणजे तुमची उंची किती पाहिजे, वजन किती पाहिजे, या ठिकाणी डोळे कसे पाहिजे आणि तुमच्या या ठिकाणी जी छाती आहे किती पाहिजे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। महिलांसाठी वेगळी पात्रता आहे आणि पुरुषांसाठी वेगळी पात्रता आहे, संपूर्ण माहिती बघणार आहोत। अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओज बघत राहण्यासाठी आणि वनरक्षक दलाच्या संपूर्ण तयारीसाठी अजूनही आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला जो वनरक्षक भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की ज्वाईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या नोटिफिकेशन मध्ये, या जाहिरात मध्ये 5व्या क्रमांकाचा पॉइंट देण्यात आलेला आहे, तुमची शारीरिक पात्रता काय असायला हवी। या ठिकाणी पुरुषांची शारीरिक पात्रता दिलेली आहे आणि या ठिकाणी महिलांची शारीरिक पात्रता दिलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता किमान उंची किती पाहिजे पुरुषांची, तर या ठिकाणी बघू शकता 163 सेमी एवढी पुरुषांची उंची असणे गरजेचे आहे आणि महिलांची उंची फक्त 145 सेमी असणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी बघू शकता छातीचा घेर न फुगवता छाती तुमची 79 छाती भरणे गरजेचे आहे, तेथून पुढे कितीही भरली चालेल, परंतु तेथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे। बघू शकता त्याच्यानंतर 84 पर्यंत फुगली पाहिजे, समजा तुमची स्टार्टिंगलाच 90 छाती भरली, 90 भरली तेथून तुम्हाला 95 फुगवणे हे बंधनकारकच आहे, सर्वांनी फुगवायची आहे आणि जास्तीत जास्त डिप्स मारून छाती वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे। महिलांना या ठिकाणी छातीची कोणतीही अट दिलेली नाही। तर वजन महिलांसाठी किती, बघू शकता पुरुषांसाठी वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचे वजन असणे गरजेचे आहे। महिलांसाठी देखील तोच पॉइंट आहे, वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचे या ठिकाणी वजन असणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी सूट कोणकोणत्या कॅटेगरीला देण्यात आलेली आहे, सूट कोणकोणत्या कॅटेगरीला देण्यात आलेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी बरेच जण बोलत आहे की या ठिकाणी एससी आणि एसटी या दोन कॅटेगरीला सूट देण्यात आलेली आहे या ठिकाणी जी उंचीमध्ये। तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे, फक्त अनुसूचित जमातीतील उम्मेदवारासाठी खालील प्रमाणे शिथिलक्ष, म्हणजे फक्त एसटी कॅटेगरीच्या मुला मुलींनाच फक्त ही सूट आहे। तर बघू शकता मुलांसाठी फक्त 152.5 सेमी मुलांची छाती असणे गरजेचे आहे, सॉरी उंची असणे गरजेचे आहे आणि महिलांची उंची फक्त 145 सेमी असणे गरजेचे आहे जर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल। तर बघू शकता छातीमध्ये कोणतीही सूट देण्यात आलेली आहे, महिलांसाठी छातीची अट नाही, परंतु पुरुषांना या ठिकाणी 79 ते 84 सेम छाती देण्यात आलेली आहे आणि वजन देखील वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे पुरुषांसाठी। महिलांसाठी देखील वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमच्या या ठिकाणी गरजेचे आहे वजन असणे। तर पुढचा पॉइंट या ठिकाणी बघू शकता ब पर्याय क्रमांक, या ठिकाणी ब पॉइंट काय देण्यात आलेला आहे, उमेदवाराने डोळ्यांसाठी हा पॉइंट देण्यात आलेला आहे, उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निष्कर्ष पूर्ण केले असणे गरजेचे आहे। बघू शकता या ठिकाणी अधिक चांगला डोळा, सुधारलेली दृष्टी आणि वाईट डोळा 6.11 चा तुमचा डोळा असणे गरजेचे आहे। याच्यामध्ये अधिक चांगला डोळा आणि सुधारलेली दृष्टी, वाईट डोळा, याच्या संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती देखील तुम्ही बघून घ्यायची आहे। डोळ्यामध्ये तुम्हाला जास्त करून मेडिकलमध्ये कोणीही काढलेले बघायला भेटणार। तर मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये नेगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी कॅन्सल केलेली आहे, एकूण प्रश्न तुम्हाला 60 प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्यांना मार्क 120 असणार आहे, म्हणजे या ठिकाणी मेरिट सर्वात जास्त लागणार आहे, कारण या ठिकाणी जी 2019 मध्ये नेगेटिव्ह मार्किंग होती संपूर्ण या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंगचा जास्त या ठिकाणी इफेक्ट राहिलेला नाही, कोणताही इफेक्ट राहिलेला नाही, निगेटिव्ह मार्किंग संपूर्णतः बंद करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 120 पैकी लेखीमध्ये 120 पैकी तुम्हाला जर या ठिकाणी 100+ स्कोर, या ठिकाणी जो स्कोर आहे जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल तर आपल्या या ठिकाणी वनरक्षकची जी भावी वनरक्षक नावाची बॅच आहे तुम्ही नक्की जॉईन करून घ्यायची आहे आणि सर्व विषय याच्यामध्ये तुम्हाला कव्हर केले जाणार आहेत। तुमच्यामध्ये या ठिकाणी रेकॉर्डेड प्लस या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्या सर्व विषयांची फी किती आहे तर फक्त 999 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे, हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे। पहिल्या फक्त या ठिकाणी 60 ऍडमिशन बाकी असल्यामुळे सर्वांनी हा कोर्स जॉईन करायचा आहे। प्ले स्टोर वरती जाऊन आपलं वायबीडी अकॅडमी हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर वायबीडी अकॅडमीचा जो भावी वनरक्षक नावाचा कोर्स आहे नक्की जॉईन करून घ्यायचा आहे, सोबतच दारूबंदी पोलीसचा देखील कोर्स आहे तो देखील जॉईन करून घ्यायचा आहे। फक्त 999 रुपयांमध्ये हा कोर्स तुम्हाला भेटणार आहे आणि 3 ते 4 दिवसामध्ये याची फी या कोर्सची फी
1,500 रुपये केली जाणार आहे। त्यासाठी लवकरात लवकर हा कोर्स तुम्ही जॉईन करायचा आहे आणि 120 पैकी 100+ नक्की स्कोर करायचा आहे। संपूर्ण TCS पॅटर्न नुसार तुम्हाला सर्व विषय कव्हर करून देण्यात आलेली आहे। आणि बऱ्याच मुलांचा दुसरा एक प्रश्न आहे की वनरक्षक भरतीसाठी टेस्ट सिरीज उपलब्ध आहे का। तर मित्रांनो, आपली 120 गुणांची आधी टेस्ट होती, आता फक्त या ठिकाणी 60 प्रश्न आणि 120 गुणांची टेस्ट सिरीज उपलब्ध आहे। आणि एकूण टेस्ट 20 असणार आहेत, एकूण टेस्ट 20+ असणार आहे आणि त्याची किंमत 169 रुपये ठेवण्यात आलेली आहे। लवकरात लवकर तुम्ही आपलं YVD अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे। आणि संपूर्ण विषयांचा जो कोर्स आहे, भावी वनरक्षक नावाची जी बॅच आहे, फक्त 999 रुपयांमध्ये तुम्ही जॉईन करू शकता। लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे, टेस्ट सिरीज जॉईन करून घ्यायची आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। आपण परीक्षेसाठी एकदम महत्वाचे प्रश्न काढलेले आहेत। तर या ठिकाणी पुढचा या ठिकाणी प्रश्न, या ठिकाणी पुढचा जो पॉइंट आहे, तर या ठिकाणी पॉइंट दिलेला आहे, प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे, याच्यामध्ये हा पॉइंट देखील देलेला आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जी शारीरिक पात्रता होती संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी YVD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।